श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजचा जो दिवस आहे या दिवशी प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि हा जो दिवस आहे या दिवशी आपण घरामध्ये सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांची स्थापना म्हणा किंवा मग पूजा म्हणा करणार आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्या सर्वांनाच आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करायची आहे. प्रत्येकाने तशी तयारीसुद्धा केलेली असेल आणि प्रत्येकाच्या घरी आजच्या दिवशी दिवाळीसारखंच वातावरण निर्माण झालेलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की संध्याकाळच्या वेळी आपल्याला दीपदान कुठल्या ठिकाणी करायचं आहे आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्यांचं दान करायचं आहे. जर आपण या गोष्टी केल्या तर नक्कीच प्रभू श्री रामचंद्र आपल्यावरती प्रसन्न होतील आणि ते आपल्याला खूप चांगले आशीर्वाद देतील. त्याचबरोबर त्यांचं दर्शन नक्की आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये होणार आहे. तर कोणत्या आहेत या वस्तू हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दीपदान कुठे कुठे करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे. सर्वात प्रथम बघूया की दीपदान कुठे कुठे करायचं आहे. आता बघा, प्रभू श्री रामचंद्रांची आपण संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आतापासून पूजा जी आहे ती आपल्या घरामध्ये करू शकता. परंतु आपल्याला एक रामज्योत जी आहे, श्रीरामज्योत, ती प्रज्वलित करून रात्रभर ठेवायची आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला 5 दिवे जे आहेत तर ते पूजेमध्ये आपल्याला घ्यायचे आहे. 5 दिवेला प्रज्वलित करायचे आहे. प्रभू श्री रामचंद्रांना त्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. 2 दिवे आपल्या मुख्यद्वारावरती, 2 दिवे पूजास्थळी आणि 1 दिवा जो आहे तो तुळशीजवळ ठेवायचा आहे. या झाल्या आपल्या घरातील गोष्टी किंवा घरामध्ये आपण अशा पद्धतीने दीप जे आहे ते प्रज्वलित करणार आहोत. विषम संख्येमध्ये आपण कितीही अगदी 21-51 एवढे दिवेसुद्धा प्रज्वलित करू शकतो. जेवढे काही दिवे आपल्याकडे अवेलेबल असतील तेवढे दिवे आपण प्रज्वलित करून आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये लावायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला रस्त्यावरती दीप प्रदान करण्याला विशेष महत्त्व आहे. तर जिथे चौमुखी रस्ता असतो किंवा 4 बाजूंना जाणारा जो रस्ता असतो तर त्या रस्त्यावरती तुम्ही दीपदान या दिवशी करू शकता. त्याचबरोबर जी सडक असते म्हणजे रस्त्यावरती जिथे कुठे अंधार असेल तिथे तुम्ही दीपदान करू शकता, कारण हे असं दीपदान केल्यामुळे सगळीकडे वातावरण जे आहे ते मंगलमय होणार आहे. जिथे कुठे अंधार दिसेल तिथे दीपदान करण्याचा प्रयत्न नक्की करा. अंधार कुठेही राहणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर नदी असेल, तलाव असेल तर यांच्या तीरीसुद्धा आपल्याला दीपदान करायचं आहे. तर तिथेसुद्धा तुम्ही 1 दिवा जो आहे तो लावून येऊ शकता. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जिथे कुठे अंधार वाटत असेल तर तिथेसुद्धा तुम्ही या दिवशी दिवे जे आहे ते प्रज्वलित करू शकता. कारण आजची जी दिवाळी आहे किंवा आजचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे अशा ठिकाणी दीपदान करण्याला किंवा दिवे प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये तर आपण सर्वजण दिवे प्रज्वलित करणार आहोत, परंतु अशा ठिकाणीसुद्धा दिवे प्रज्वलित करणं तितकंच महत्त्वाचं आहे. नदीकाठी म्हणा, तलावाकाठी म्हणा किंवा सडक असेल तर तिच्यावरती, त्याचबरोबर जिथे कुठे मंदिर असेल तर तिथेसुद्धा दीपदान तुम्ही करू शकता. आपल्या आजूबाजूला जे काही मंदिर असतील तर तिथे तुम्ही 5 दिवे घेऊन जाऊन ते प्रज्वलित करू शकता. किंवा मग 1 दिवा जरी तुम्ही तिथे घेऊन गेलात आणि तिथे जर दिवे लावले तर अतिशय उत्तम. याच्या ही जी दिवाळी आहे ती अशा पद्धतीने आपण साजरी केली तर नक्कीच प्रभू श्री रामचंद्र आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर आपल्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर प्रत्येकाने असं ठरवून की आपल्याला 5-5 दिवे म्हणा किंवा 7-7 दिवे म्हणा घेऊन जाऊया आणि त्या मंदिरामध्ये असे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करूया. तर नक्कीच हे खूप चांगलं होईल आणि खऱ्या अर्थाने दिवाळी जी आहे ती आपल्याकडून साजरी होईल. हे दीपदानसुद्धा आपल्याकडून होईल आणि याचं विशेष महत्त्व आजच्या दिवशी आहे. तर आता बघूया आपण की आजच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या दान करायच्या आहे. प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर प्रभू श्री रामचंद्र जे आहेत ते अत्यंत साधं जीवन जगलेले आणि त्याचबरोबर गोरगरिबांसाठी म्हणजे मानवरूपी जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी आपलं जीवन जे आहे ते व्यतीत केलेलं आहे. आणि या कारणामुळे आपल्याला जे भुकेले व्यक्ती आहेत
तर त्यांच्यासाठी आज काही ना काही भोजन जे आहे ते आपल्याला दान म्हणून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काय दान देऊ शकता, तर काहीही आपल्याला जे काही शक्य होईल, गोरगरिबांना ज्यांना जेवणाची आवश्यकता आहे, ज्यांना जेवण मिळत नाही, अशा व्यक्तींना आपल्याला जेवण दान करायचं आहे किंवा जेवण जे आहे ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर पिवळ्या रंगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या दिवशी दान करू शकतो. याच्यामध्ये काय येतं, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी केळी दान करू शकता, पिवळ्या रंगाचे कोणतेही फळं म्हणा, पिवळ्या रंगाची मिठाई म्हणा, बेसनाचे लाडू म्हणा किंवा बुंदीचे लाडू म्हणा, अशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर या दिवशी हरभऱ्याची डाळ आणि गूळ जरी दान केलं तरीसुद्धा त्याचं अत्यंत जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा आपण दान करू शकतो. म्हणजे काय, तर पिवळ्या रंगाच्या ज्या पण काही वस्तू आहेत ज्या आपल्याला दान करणं शक्य आहे आणि त्या दान करण्यायोग्य आहेत, अशा वस्तू गोरगरिबांना आपल्याला द्यायच्या आहे. एखाद्याची भूक भागवणं याच्या इतकं पुण्याचं काम कुठलंच नसतं. त्याच्यामुळे तुमची जर खरंच तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी मंदिरांमध्ये म्हणा किंवा रस्त्यावरती म्हणा अशा प्रकारचं दान जे आहे ते नक्की करा, की जेणेकरून आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद जे आहेत ते प्राप्त होऊ शकतात आणि ते कुठे ना कुठे आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच दर्शन देऊ शकतात. कारण आजचा जो दिवस आहे तो तब्बल 496 म्हणजे 500 वर्षानंतर आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि आपण सर्वजण या दिवसाचे भागीदार बनलेलो आहोत. आणि आपलंसुद्धा कर्तव्य बनतं की आपण काहीतरी फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याकडून सुद्धा गोरगरीब लोकांसाठी काहीतरी सेवा व्हायला हवी किंवा आपण काहीतरी करायला हवं. म्हणून आजच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही यापैकी कोणत्याही गोष्टी ज्या आहेत, अगदी आपल्या यथाशक्तीप्रमाणे 1 डझन केळी जरी तुम्ही दान करू शकलात तरीसुद्धा ते खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ असेल, गूळ असेल, तर त्या वस्तूसुद्धा तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये म्हणा किंवा जास्त प्रमाणामध्ये म्हणा, आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण या गोष्टी ज्या आहेत त्या दान करायच्या आहे. एखाद्या मंदिरामध्ये जरी तुम्ही प्रसाद म्हणून दिला तरीही हरकत नाही, किंवा मग आजूबाजूला आपल्या जे गोरगरीब लोक राहतात त्यांनासुद्धा आपण या गोष्टी ज्या आहेत त्या दान होऊ देऊ शकतो. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.